कवटी मेली पसरली मस्त. माय बापानं तर काही संस्कार केलेच नाही, लग्न करून दिलं आणि बांधलं आमच्या मस्तकी. लग्नाच्या पहिले किती कौतुक बापा, अशी आहे पोरगी, तशी आहे पोरगी, तुमची सेवा करेन पोरगी, लय संस्कारी आहे पोरगी, लय हिताची आहे पोरगी. अरे देवा, अरे फसवल रे देवा, माया पोराचं माया आयुष्य बर्बाद झालं रे देवा. Oh no. काय आहे, झाला का साईपा? हाव झाला ना, खाणं घरातली हवा खाणं तू. कोण आई, अशी कोण बोलत, काय झालं? माई बायको कुठे? जाणं त्या खोलीत पसरली आहे ना सुरपणका. सकाळपासून दोन वेळेस गेली मी उठवाले. बाई उठणव, झोपू दे ना, नऊ वाजले. बाई उठणव, देवपूजा करून घेणं, देव काय पळून चालले काय, उठतो ना आरामची. बापा बापा बापा, कसं होईन काय मी बापा या घराचं, आमच्या वेळेस नव्हतं बा असं. हो काय, मग तुमच्या वेळेस कसं होत? अरे रामखोरा, या वेळेस तर सांभाळणं पहिले. बायको हातातून चालली ना तू, या फालतू समजते ना ते तुले, तिच्यावर लक्ष दे ना पहिले. अरे तियाचा लाट, तू पायात आहे, तिचा पोस्टमार्टमच करतो मी. मोठा आला पोस्टमार्टम करणारा, तिया जाताळ्या बाहेर काढून खाते दे. नाही नाही नाही, तू पाय ना आता, हिनं उठावाच आणि सटसट कामच करावा. मोठा आलाय, नाही तू पाय ना फक्त आता. अरे हो ना तिकडे. आई वचन देता हूं मैं तुम्हें, और मेरा वचन ये शासन, जय महेशपती. मंदमती, मोठा आला वचन देणारा, वय तिकडे. नाही नाही नाही, तू पाय ना फक्त, हिनं उठाव आणि पटापट कामच करावा आता. काही नाही काही नाही, उठ म्हटलं झोपीतून, ते सकाळचे 9 वाजले ना. हा मग आईले काम करू लागलं, जरा एकटीच करून राहिली ते. तुम्हाला तर तुमच्या आईचीच काळजी आहे, माहित काही परवाच नाही. मी कामवाली बाई होय ना, काम करायला आणलं ना मला इथं. दिवसभर काम करा, सासू टोमने मारते, आता नवराई टोमने मारून राहिला. रात्री 9 वाजता जेवली होती, 9 वाजता. सकाळचे 9 वाजले हे नाही विचारला, जेवली का नाही जेवली, काम कर म्हणते. एवढीच काळजी आहे तुम्हाला तुमच्या आईची, तर लग्न करा नव्हतं लागत, दुसऱ्याच्या पोरीला फसवा नव्हतं लागत. आओ, मी आता म्हटलं फक्त उठ झोपीतून. तिकडे काय रे, उठली तुझी बायको की तुया डेल्ल्याची ना दोन तीन ठू. एका आवाजात उठली, एका आवाजात. नाही, आपण पहिले प्रेमानं समजून सांगतो हा, नाही ऐकलं तर आपल्यासारखं वाईट कोण नाही. अहो इकडे या. आलो 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 साहेब, 2 मिनिटात. काय झालं, काय झालं? माझा ब्रश कुठं आहे? असं ना तिथं पाय ना बरोबर. अहो पाहिला ना, नाही आहे ना इथं. नाही नाही, बरोबर पाय, तिथंच असं ना. मी काय भूक नाही आहे काय, अक्कल नाही काय मला. अस्ती तर एवढ्या तिथं मग झाला असता काय. काय नाही नाही, पाय ना म्हटलं तिथं. अहो पाहिला ना मी, नाही आहे ना. आता ब्रश कुठे गेला असं? हा तर वय, पण हा तर भिजला आहे, तुम्ही वापरला वाटते ते. सकाळी मेच घासलं वाटते, वावरात झाले सकाळी, अंधारात उठलो, माय काही लक्ष नाही राहिलं, मी घेतलं घासून. जा तिकडे, नवीन आणून दे मला लवकर, मी नाही घासत त्याला. जाऊ दे ना, आजच्या दिवस घे बघून. आणता की जो मी माझ्या बाबाच्या घरी. नाही नाही नाही, 5 मिनिटात आणतो, 5 मिनिटात.
आणि येतो या ब्रश. थँक्यू. झाले काय लाड पुरवून? तो ब्रश तुटला होता तिचा, मग दुकानातून आणून नेला नवीन. पण म्या सांगितलं हे शेवटचं, हे शेवटचं, याच्या बाद लाड पुरवले जाणार नाही. अहो इकडे या लवकर. आलो आलो आलो. आता काय झालं? पेस्ट कुठे मॅ? पेस्ट संपला ना, सकाळी दात घातले तेव्हा दिसलं नाही का तुम्हाला? संपला काय? मग आता जा लवकर नवीन आणून द्या मला. पेस्ट आणाले पैसे झाडावर नाही लागले म्हणा. राखुंडी घेन खस खस दात घासून घे. तुमच्या आईने म्हणा एवढीच काळजी होती पैशाची तर पोराचं लग्न नव्हतं करा लागत. आम्ही उतवूत नव्हतं झालं पोराचं लग्न करायले. आपला बापच आमच्या घरी चक्रा मरे. आमची पोरगी लय गुणवान आहे लग्न करून या म्हणून. सांगता का तुमच्या आईने माझ्या बाबाले आणायचं नाही म्हणा म्हणता आता समून ठेवते. जाऊ दे ना काही विषय वाढतो फेरी तिकडे. जो रुका गुलाम तू बायको हरामी आणि तू हरामी. तू तरी शांत पस बाबा जोडतो तुझ्या. अरे हो नमस्ते फ्री तिकडे. अहो तुझ्यासारख्या तर काही फिरवतो मी जाणे तिकडे. सांगता काय तुम्ही?